आणि आपण हे बिंबवलेलं आहे आपल्या कोवळ्या मनावरती की चित्र निर्माण केलेले हे चित्र, मला वाटतं की हे चित्र कुठेतरी चुकीचं चित्र दाखवलेलं आपल्याला. आणि नेहमी सांगितलेले की जिंकतो कोण, कासव. मग आपल्याला काय वाटतं, मी कासव आणि सर्वसामान्य माणूस शेतकरी माणूस कासव. हे सगळं चित्र निर्माण केलेलं आहे आणि हे सगळं चुकीचं चित्र आहे. वास्तवात कधीच सर्वसामान्य माणसांचा विजय होत नसतो. ज्यांनी आयुष्य, ज्यांचं आयुष्य पराजयामध्ये गेलेलं आहे ते कधी विजय होऊ शकतात का? तर ह्या गोष्टी शाळेच्या धड्यांमध्ये शिकायला मिळाल्या. शाळेंचे धडे वाचत असताना पाहिले मी की एक चित्र दाखवतात, त्या चित्रामध्ये एक अफजल खान असा उभा आहे आणि शिवाजी महाराज त्याच्या पोटामध्ये बिचवा टाकतात आणि कोथळा बाहेर काढतात. आणि मग आमची जिल्हा परिषद शाळा असल्यामुळे माझे मित्र मुस्लिम पण असायचे, मग त्या मुस्लिम मुलांना शिवाजी महाराजांचा राग यायचा आणि बाकी आपल्यांना मुस्लिम कडून राग यायचा. मग ते काय करायचे, पेन घ्यायचे आणि शिवाजी महाराजांचा चेहरा खोडून टाकायचे आणि आपले मुलं घेत म्हणजे हिंदूंची मुलं काय करायचे, अफजल खानचं तोडून फाडून टाकायचे. मग तू हिंदू आहेस आणि मुसलमान आहे, मला कोणी शिकवलं, तर या धड्यांनी शिकवलं. गरज नसताना शिवाजी महाराजांच्या अखत्यारीमध्ये, शिवाजी महाराजांच्या संस्थानामध्ये सर्वात जास्त अंगरक्षक हे मुसलमान होते. हे जर आपल्याला शिकवलं असतं शाळेने तर मला वाटतं की ह्या गोष्टी वाढत गेल्या नसत्या. आणि गरजच नव्हती की एक अफजल खान एक दाढी दाखवली म्हणजे मुसलमान कळतो आणि त्याच्या पोटामधला पिचवा. मग शिवाजी महाराज किती मुस्लिम दृष्टी होते हे लहान वयामध्ये मला शिकवण्याची काही गरज नव्हती या धड्यांनी. ते हे धडे आमच्यावरती संस्कार असे देत गेले आणि आम्ही माणसापासून माणूस दुभंगत गेला. तर ह्या गोष्टी खूप भयंकर वाटतात की धड्यांनी जातीवाद पेरला, धड्यांनी माणसं तोडली, धड्यांनी काळज तोडली. तर हे धडे कुठेतरी बदलले पाहिजेत. तर हे बदलणं काम मला वाटते साहित्यिकांचं असतं, लेखकांचं असतं, कारण ते प्रतिनिधित्व करत असतात समाजाचं. एका लेखकाने लिहिल्यानंतर एक चित्रपट आपण पाहतो, तो चित्रपट संपूर्ण समाजावरती गारूड निर्माण करत असतो. तर त्या चित्रपटाने काय मांडलं पाहिजे आणि काय दिलं पाहिजे त्या दिग्दर्शकाने लेखकाने ठरवलं पाहिजे की हा समाज म्हणजे आपली हेअरस्टाईल सुद्धा, आपल्या अंगावरचे कपडे सुद्धा त्या चित्रपटातल्या नटीसारखे असतात. इतका मोठा प्रभाव त्या चित्रपटाचा असतो, माध्यमांचा आहे. तर लेखकांनी काय दिलं पाहिजे, काय केलं पाहिजे हे त्यांनी ठरवलं. म्हणून मी माझी लेखनाची जातकुळी ठरवलेली आहे की माणसं तोडायची की माणसं जोडायची, याच्यावरती मी लिहित असतो. आता संदेश देण्याची गोष्ट बोलताय तर मी म्हणेल की मी जे बोलतोय ते सगळं खरं आहे असंही म्हणू नका. आणि सगळेच पुस्तकातील धडे वाईट असतात असंही नाहीये. चांगले पण खूप, धुमिलसारखे माझे आवडते लेखक आहेत की म्हणजे यांचं भालचंद्र नेमाडे सारखे, आपले राम बोराडे सारखे, ज्यांनी वास्तविकता ह्याच्यातून मांडली. मला वाटतं कबीरांचे दोहे आहेत, तुकारामांचे दोहे आहेत, हे खूप वाचण्यासारखं आहे. हे या गोष्टीवरती जास्त भर दिला पाहिजे. आणि या क्षेत्रामध्ये येण्यासाठी मला, मी जी काही नावं सांगितलेली असतील, मला काही नावं आठवत नाहीत, पण ही नावं आपण पहिल्यांदा वाचली पाहिजे. भालचंद्र नेमाडे आपण वाचले पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास वाचला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर आपण पूर्णपणे वाचले पाहिजे, कारण त्यावेळेस त्यांच्यावरती आपण बोललं पाहिजे, पूर्ण आत्मसात केली पाहिजे. आपण यांना नुसतं डोक्यावरती घेतो, पण यांना डोक्यात घेतलं तर मला वाटतं खूप मोठा प्रकाश पडू शकतो. तर अगोदर हे वाचा, मग त्यानंतरच या क्षेत्रामध्ये येण्यास हरकत नाहीये. नाहीतर या क्षेत्रामध्ये हिरो होण्यासाठी, नट नटी होण्यासाठी आणि लेखक होण्यासाठी, दिग्दर्शक होण्यासाठी येणं काही गरजेचं नाही. आपण आपल्या घरातले पण हिरोज असतो. तर समाज परिवर्तनासाठी येत असाल तर हा माझा संदेश आहे, इतरांचा संदेश वेगळा असेल, पण मी ह्याला परिवर्तनाचं फार मोठं प्रभावी साधन मानतो. त्यासाठी येत असाल तर नक्की या. आणि माझी काही गरज पडत असेल तर मी एक शिक्षक म्हणून मोकळ्या मनाने तुमच्यासाठी कधी सदैव तयार. सर, परत एकदा पुरस्कार मिळाला त्याबद्दल खूप अभिनंदन आणि आम्हाला वेळ दिला स्टुडिओमध्ये येऊन गप्पा मारल्या त्याबद्दल तुमचे आभार. आपलं MCN इतकं मोठं नेटवर्क आहे आणि आपल्यासारख्या इतक्या मोठ्या नेटवर्किंग, माझ्यासारख्या एका ग्रामीण अत्यंत दुर्गम भागातल्या एका साहित्यिकाला, साहित्यिक तर नाहीच आहे मी, पण लेखकाला, मुलाला बोलवलं, सन्मान केला त्याबद्दल मनपूर्वक आपल्या.
सर तुम्ही डिझर्व करता ते, तुम्ही तो सन्मान डिझर्व करता म्हणून तुम्ही इथे. वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. साळेसरांचे विद्यार्थी आहेत, तुझं नाव सांग. नमस्कार, माझं नाव राम झुंझुरे, मी सरांचा विद्यार्थी. सरांबद्दल काय सांगणार? सरांबद्दल सांगायचं म्हणल्यावर खर तर आम्ही म्हणजे मी वैयक्तिक आम्ही सर्वच म्हणजे एक दगड होता तो कुठेतरी रस्त्याला पडलेला होता. लोक जाता येतात त्याच्याकडे पाहत होते, पण त्या रस्त्याने सर आले आणि सरांची त्या दगडाकडे नजर गेली की सरांना वाटलं अरे ही मूर्तीसाठी खूप छान आहे. सरांनी त्या दगडाला उचललं आणि त्याची मूर्ती झाली. ती मूर्ती आज तुमच्या समोर येईल. कदाचित सरांनी जर माझ्याकडे त्यावेळेस बघितलं नसतं तर आज मी तुमच्या समोर नसतो. आणि मी सरांबद्दल थोडक्यात सांगतो की मला माणूस म्हणून कसं जगायचं हे सरांमुळे शिकतात. नाहीतर मी एका विशिष्ट वर्गात वागलो असतो, जगलो असतो, पण मला दुःखाकडे दुःख म्हणून बघता येते, मला सुखाकडे सुख म्हणून बघता येते, मला माणसाकडे माणूस म्हणून बघता येते. आणि ह्या सर्व गोष्टीचा म्हणजे सगळा वाटा जो काही सर आहे आणि सर आमच्या सोबत राहतात, मला असं वाटतं शिक्षक कमी आणि ते आमचे मित्र म्हणून जास्त आहेत. ते आमची प्रत्येक आम्ही गोष्ट त्यांची शेअर करू शकतो. सरांबद्दल सरांना म्हणजे सामाजिक जाणीव इतकी खूप सारी जाणीव आहे की ते थोडक उदाहरण सांगायचं म्हणल्यावर आमचा एक मित्र होता लक्ष्मण मुटकुळे नावाचा, त्याला अचानकच एक दिवस चक्कर आली, तो म्हणजे बेशुद्ध पडला. आणि रात्रीची घटना आहे, सर होते त्यावेळेस. सरांनी म्हणजे सर्व मित्रांना फोन म्हणजे मुलांना फोन केला, त्याला ॲडमिट केलं, त्याला घाटीमध्ये नेलं कारण तात्काळ काही सुधारलं नाही कोणाला. तर तिथं नेल्यानंतर सरांना असं जाणवलं की इथं जर ठेवलं तर याच्या याला धोका आहे जीवाला. तर सरांनी म्हणजे कुठलीही म्हणजे आर्थिक या गोष्टीचा विचार न करता त्याला सिग्मा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. ॲडमिट केल्यानंतर डॉक्टर सांगितलं की त्याला 4.5 लाख रुपये खर्च आहे आणि त्या मुलाची कंडिशन 1.5 एकर जमीन फक्त आणि अल्प म्हणजे भूदा म्हणजे कोरडवाऊ शेतकरी त्याचे वडील. आणि या सर्व गोष्टीचा विचार न करता सरांनी त्याला ॲडमिट केलं आणि त्या वडिलांना त्याचं सांगितलं पण नाही. 2-3 दिवसानंतर त्यांना कळालं की हे सगळं सरांनी केलं आहे. आणि ॲडमिट केल्यानंतर पूर्ण सर असतील आमच्या नाट्यशास्त्राचा विभाग असतो, सर्वांनी त्याच्यासाठी म्हणजे जिथं जी मदत होईल ती केली. आणि आज सरांमुळं आणि नाट्यशास्त्र विभागामुळे तो मुलगा सुखरूप आहे म्हणजे आमचा मित्र, म्हणजे त्याच्या जीवाला कुठलाही धोका नाही. तो अत्यंत आणि मग मला असं वाटतं की माणूस म्हणून काय पाहिजे असं. आपण तर स्वतःसाठी टाइम देतोच, पण हे पूर्ण माझेच विद्यार्थी माझी मुले आहेत. आम्हाला जरी आमच्या वडिलांनी जन्म दिला पण आम्हाला कसं जगायचं कसं वागायचं आणि आमची घडण सर्व सरांनी केली. सरांबद्दल एकच वाक्य सांगतो जाता जाता की मेहनतीत मी खामोशी शिकवू की सफलता एक दिन शोर माझ्या. सरांचे अजून एक विद्यार्थी आहेत सद्दाम. हॅलो सरांच्या बाबतीत काय सांगाल? आता सांगण्यासाठी भरपूर आहे पण तुम्ही वेळ थोडा कमी दिला कारण तुम्ही 5 मिनिटं वेळ दिलाय, परंतु मी सरांसोबत गेल्या 6 वर्षापासून आहे. तर या 6 वर्षामध्ये म्हणजे रामने जसं उदाहरण दिलं की एक दगड उचललं आणि त्याची मूर्ती बनवली, तर तीच मूर्ती सध्या माझ्यासारख्या एका विद्यार्थ्यामध्ये बरेचसे आमचे मित्र वगैरे बघतात. परंतु जो पुरस्कार सरांना सध्या जाहीर झाला महाराष्ट्र फाउंडेशनचा, म्हणजे गेल्या 5 वर्षापासून वेगवेगळ्या विषयांवर आम्ही वेगवेगळ्या एकांकिका हाताळत होतो. त्यामध्ये शेख मोहम्मद असेल, गांधींचा चष्मा असेल, खैरलांजी असेल, ग्लोबल अडगाव असेल, तर अशा मोठमोठ्या एकांकिका आम्ही एकांकिका स्पर्धामध्ये सादर केल्या आणि त्यांना भरपूर पुरस्कार मिळाले. आणि म्हणजे एकांकिका स्पर्धांपुरतं मर्यादित न राहता आम्ही एके ठिकाणी शॉर्ट फिल्मकडे पण वळालो. म्हणजे सरांचीच क्रिएटिव्हिटी आहे, त्यांचं डोकं आहे की आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना घेऊन आमच्याकडून टेक्निकल गोष्टी करून घेऊन या सगळ्या गोष्टी करून घेणं ही फार मोठी जोखीम होती. परंतु आमच्याकडून ते कसं झालं हे आम्हाला माहित नाही, परंतु आमचे सर नेहमी म्हणतात की कुठल्याही गोष्टींना आपण कॉन्फिडन्सने समोर जावं, द शो मस्ट गो ऑन त्यांचं नेहमी वाक्य असतं आणि आम्ही त्या वाक्याला पुरेपूर ऐकून काम करत असतो. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना एकंदरीत एकांकिका आणि शॉर्ट फिल्म आम्ही अचानक करत होतो आणि सरांनी एक दिवस आम्हाला डिपार्टमेंटला बोलवलं आणि खूप मोठी गुड न्यूज आहे. म्हटलं आता गुड न्यूज नेमकी काय असणार की बाबा आमची शॉर्ट फिल्म वेगवेगळ्या फेस्टिवलला जातात किंवा मग वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पुरुषोत्तम करंडक पण आणलेला आहे ग्लोबल अडगावसाठी, याच्यापेक्षा मोठी गुड न्यूज काय असणार. मग सरांनी सांगितलं की म्हणजे सांगितलं नाही, आम्ही दुसऱ्या दिवशी पेपरला वाचलं म्हणजे आम्हाला सरप्राईज ठेवलं होतं. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला म्हणजे दिव्य मराठीच्या फ्रंट पेजला ती बातमी अख्ख्या महाराष्ट्रभर प्रदर्शित झाली आणि आम्ही ती वाचली तर हर्ष झाला, खूप आनंद झाला. आणि मग विचार केला की अगर चाहो तो कुछ भी हो सकता. सरांची स्ट्रगल आम्ही ऐकलेली आहे,
सर माजलगाव ते औरंगाबादचा त्यांचा प्रवास आम्ही ऐकलेला आहे, वाचलेला आहे, त्यांनी स्वतः सांगितलेला आहे. तर ग्रामीण भागातली लेखणी घेऊन, म्हणजे आजही त्यांची एकांकिका जर वाचली तर सगळी ग्रामीण भागातले आहेत. शेख मोहम्मद असेल, मुस्लिम प्रश्न आहेत, खैरलांजी असेल, दलित प्रश्न आहेत, गांधींचा चष्मा, वैचारिक प्रश्न आहेत, सगळ्या वेगवेगळ्या डाऊन टू अर्थ लेवलच्या प्रश्नांना अमेरिकेच्या महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळू शकतो. तर दुनिया में कुछ भी हो सकता है. आणि आम्ही फार अभिमान बाळगतो स्वतःला की आम्ही सरांच्या अंडर मध्ये त्यांच्या छत्रछायेखाली वाढत आहोत आणि पुढे भरपूर करायचं आहे अजून. तर येतो सिर्फ सुरुवात आहे, पिक्चर अभि बाकी. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. थँक्यू व्हेरी मच. सरांचे अजून एक विद्यार्थी आहे मंगेश. मंगेश, सरांबद्दल काय? सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर भरपूर काही आहे, पण मंगेश काय हे एक सरांनी घडवलं. कारण की मी फक्त शाळेमध्ये असताना डान्स केला, तिथं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी केली, पण कॉलेजला आल्यावर मला माहित नव्हतं की कॉलेजमध्ये ड्रामा डिपार्टमेंट असतं म्हणून. मग जेव्हा मी कॉलेजला आलो तेव्हा सगळ्यात पहिले सरांशी भेट झाली. सरांनी मला जास्त करून सेट डिझायनर म्हणून मला जास्त हे दिलं. मला त्याच्यातून वेगळं काही शिकायला भेटलं. पण नंतर मी सरांना म्हटलं सर मला ऍक्टिंग पण शिकायची. सरांनी मला वेगवेगळ्या नाटकामध्ये प्रवेश दिला, म्हणजे त्याचं शिकवलं की असं असतं ऍक्टिंग वगैरे, हा रोल दिला. मग सर म्हणे तू म्हणजे मुंबईला करू शकतो काही, म्हणजे मला एक डेअरिंग दिली त्यांनी की तू जा मुंबईला, तू तिथं काहीतरी वेगळं करू शकतो. मुंबईला गेलो मी, मुंबईला 4 वर्ष स्ट्रगल केली की तिथं फिल्म वगैरे काय असतं. मग स्ट्रगल व ऑडिशन पण दिलं मी. मग तिथं मला म्हणजे मराठी मूवी असन किंवा सिरियल असन, जसं देवयनी, पुढचा पाऊल, तू माझ्या संगती, वेदुनी दहा, अशा वेगवेगळ्या मालिकेमध्ये मला जास्त करून विलनचे कॅरेक्टर भेटले जास्त करून. पर्सनॅलिटी आणि चेहरा बी तसा. मग तसं विलन म्हटलं तर सरांच्या कथा खरलं या नाटकात बी मला विलनचा थ्रो होतो. सगळेवेळ काहीतरी नाटकात थ्रो मला शिकायला भेटलं. सरांमध्ये स्पेशल काय सांगा? सरांमध्ये स्पेशल म्हटलं तर सर कधी पुस्तकं वाचून नाटक किंवा पिक्चर बनवत नाही. ते पहिले माणूस वाचता, त्या माणसाला वाचून त्याच्यावरती काय आपल्याला समोरच्याला मेसेज देता येईल, ते सरांची सगळ्यात चांगली स्पेशल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम. साळे सरांचा अजून एक विद्यार्थी आहे आपल्यासोबत, सुजित. सुजित, सरांबद्दल काय सांगा? नमस्कार. सर्वप्रथम सरांना अमेरिकेचा पुरस्कार मिळाला, खरंच हे सरांच्या कामाची दखल आहे असं मला वाटतं. आणि हा पुरस्कार सरांना मिळाला हे त्यांच्या मेहनतीचं फळ आहे. आम्ही बघतो की सर 16-16 तास डिपार्टमेंटला काम करत असतात, त्यामुळे आम्हालाही एक एनर्जी येते की आपणही काहीतरी केलं पाहिजे. आणि खरंच मनापासून आनंद होतोय. आनंद याचाही अजून होतोय की शेख मोहम्मद असेल, कथा खैरलांजी असेल, किंवा तिच्यासाठी वाटेल ते असतील, ह्या एकांकिका ज्या असतील, यात सरांच्या ताकदीचं जे लेखन आहे त्या लेखनात मीही अभिनय केलाय, याचाही मला आनंद होतोय की त्यात मी एकांकिकेत अभिनय केलाय. आणि सर नेहमी सांगतात की आपल्याला अजून पुढचा पल्ला गाठायचा आहे, तर नक्कीच पुढचा पल्ला अजून गाठायचा आहे. सरांच्या माध्यमातून आम्ही एकांकिकेत बरंच काही शिकलो, फिल्म मेकिंगमध्येही बरंच काही शिकलो, अजूनही खूप काही शिकण्याची इच्छा. चला, तुमच्या फ्युचरसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. अजून एक विद्यार्थी मुकेश, सरांबद्दल काय सांगा? प्रथमतः तर सरांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सरांचं पुन्हा एकदा मी अभिनंदन करतो. आणि सर एक असे व्यक्तिमत्व आहे की ते एक मित्रच आहे, की ज्यावेळी समजा मी तर यावर्षी चालू आहे सरांसोबत काम करण्यासाठी, तर एक वेळी असं काय झालं, आमच्या डिपार्टमेंटला सगळे बसलेले होते, सर सगळे मित्र, तर आणि मी बाहेर होतो दरवाजात, तर एक जण आला आणि ते म्हणे सागर सर कुठे आहेत म्हणे. अच्छा. म्हणजे सर असे मिसळून जातात की मित्राप्रमाणेच आहे. अच्छा. कळत नाही की सर आणि कोण विद्यार्थी. त्यामुळे सर अशी एक व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या सोबत जीवनभर मी जर मला काम करायची संधी भेटली तरी मी करी, असे सरांचं व्यक्तिमत्व. आणि सर जे म्हणतायत की मी दुर्गम भागातला आहे की, आणि सर हे विद्यार्थ्यांना दुसऱ्यांना श्रेय देतात, म्हणणे मी पण एक दुर्गम भागातला आहे, सरांचं नाव तिथं पण आहे, त्यामुळे मी सरांसोबत काम करण्यासाठी आलो. आणि ती मला संधी भेटली, सरांनी मला सोबत घेतलं की नाही हे सरांना माहित, पण मी सरच्या सोबत आहे हे मला अभिमान. धन्यवाद. माझं नाव पांडुरंग आहे. मी साळवे सरांचा गेल्या 1 वर्षापासून स्टुडंट आहे. खर तर मी सायन्सचा विद्यार्थी आहे, पण सरांमुळे आणि सरांचे जेवढे गाजलेले नाटक किंवा शॉर्ट फिल्म म्हणा, यामधून माझ्यात आधीच म्हणजे असं कधीतरी वाटायचं का स्वतः हे काहीतरी आपली आवड म्हणून करावी, आणि आवड म्हणून परफॉर्म करा. हो,
तर फर्स्ट टाइम मग मी सरांना भेटलो आणि मी खरंच सरांचा खूप मोठा काय म्हणता येईल त्याला उपकार फेडू नाही शकत. म्हणजे सरांनी मला डोम या शॉर्ट फिल्म मध्ये चान्स दिला. आज असं आनंदाने आणि गर्वाने सांगा वाटतं की गल्लीमध्ये कुठेही जेव्हा सरांचं नाव किंवा सरांच्या शॉर्ट फिल्म विषयी चर्चा होते तर असं मान एकदम उंचावते की हा हा साळवे सरांचा विद्यार्थी. डिपार्टमेंटला आल्यावर असं वाटत नाही का, एकदम नॉर्मल वाटतं. पण जेव्हा कुठं बाहेर कुठं पेपरमध्ये हेडिंग अनिल कुमार साळवे हे नाव वाटलं की असं कुठंतरी मनाला समाधान वाटतं की आपण एक त्यातलाच एक भाग आहे. आणि सर नेहमी टीमला एक श्वास म्हणून आहे की सगळी टीम म्हणजे एक श्वास आहे. म्हणजे कुणालाही काही जरी थोडस काही प्रॉब्लेम असो काही असो लगेच त्याला हेल्प करणार सहसा. म्हणजे हे सगळं माझे सिनियर हे सगळं सरांमुळे शिकलेले आहे आणि मी सुद्धा त्यांच्याकडून खूप काही शिकण्याचा प्रयत्न करतोय. सरांना शेवटी मी एवढं सांगेल की खूप खूप अभिनंदन. त्यांना महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या संस्थेतर्फे पुरस्कार जाहीर झाला आहे आणि खूप आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे. चला तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू थँक्यू. हा सरांबद्दल काय सांगाल आम्हाला? जे सरांना जे यश भेटले ते काम जे खूप प्रामाणिकपणे करतात. सकाळी 8 ते रात्री 9 वाजेपर्यंत ते डिपार्टमेंटला असतात आणि विशेष म्हणजे रविवारी सुद्धा ते काम करायला डिपार्टमेंटला हजर असतात. आणि ते माझे प्रेरणास्थान पण ठरलेले आहेत कारण त्यांनी मला कविता लिहिण्यासाठी प्रेरित केलं आणि आज मला कवी म्हणून सर्वजण ओळखतात. म्हणून मी सरांसाठी फक्त एका मोठ्या कवीचे 4 ओळी म्हणू इच्छितो. परिंदो की परवाज होती है ऊंची, ये फैले हुए उनके पर बोलते है और वे लोग रहते हैं खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं. थैंक यू व्हेरी मच. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव परमेश्वर. पहिल्यांदा सरांचे खूप खूप अभिनंदन. त्यांना पुरस्कार भेटलेला आहे. 2013 गोष्ट आहे. मी वेगळ्या कॉलेजमध्ये शिकायचो आणि सर वेगळ्या कॉलेजमध्ये नाट्यशास्त्र शिकवायचे. परंतु एकदा असेच सर आमच्या कॉलेजमध्ये येऊन एक नाटक बसत होते आणि त्यावेळेस म्हणजे आमची शिकण्याची वेगळी पद्धत होती. परंतु सर ज्यावेळेस आले आणि शिकवायला लागले त्यावेळेस मला खरंच वाटलं की अरे खरा दिग्दर्शक म्हणजे कोण असेल. त्यावेळेस तिथं मला टच झालं की पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून असा माणूस पाहिजे. मी सरांना विचारलं की सर तुम्ही असं कसं काय शक्य आहे तुम्हाला सरांचं लेखन वगैरे. सर म्हणे की त्याला पेपर वाचावा लागतो. तेव्हापासून मी कंटिन्यू पेपर वाचायचो. आणि सरांबद्दल जास्त काय म्हणजे सर ग्रेट आहेत सगळ्यांना माहिती. पण नेमकाच हे हा जो पुरस्कार भेटलेला आहे हा सुद्धा पुरस्कार सरांनी शेतकऱ्यासाठी समर्पित केलेला आहे. सरांचं म्हणणं आहे की शेतकऱ्याच्या दुःखावरचा पुरस्कार मी का घ्यायचा. हा पुरस्कार तर त्यांच्यासाठी झाला पाहिजे. आणि सरांनी आम्हाला खूप म्हणजे मी तर पहिल्यांदा सर या टीम मध्ये नव्हतो. परंतु गेल्या वर्षभरापासून सरांनी मला टीम मध्ये घेतलं आहे. सरांचे खूप खूप अभिनंदन. इथल्या टीमचे पण अभिनंदन. आणि एकच वाक्य सांगू असं वाटतंय की सरांनी आम्हाला कधी शेवटपर्यंत हे सांगत आहेत की पुरस्कारासाठी कधी नाटकं करू नका किंवा ऍक्टिंग करू नका. फक्त प्रेक्षकांच्या टाळ्या भेटल्या पाहिजेत यासाठी करा. तर जाता जाता फक्त एकच सांगू इच्छितो की कलाकार कभी मरता नाही उसे दफनाया जाता है. जरा कब्र खोल के देखो हमेशा ताली के इंतजार में रहता है.